गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा प्रत्येक येळेला तुमचाच फोटो खिशात घेऊन हिंडतो असं म्हणणारा ना उर्फ नारायण वाघ चित्रपटातलं हे कॅरेक्टर गाजलं हिट झालं यासोबतच या चित्रपटातल्या या आणखीन एका अभिनेत्याने आपल्याला खळखळून हसवलं प्रेक्षकांच्या काळजात घर बनवलं होय मी बोलतीये विलन सोबतच कॉमेडीचा तडका आपल्या अभिनयातून देणाऱ्या मराठी सोबतच दक्षिणात्य चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटणाऱ्या सयाजी शिंदे यांच्याबद्दल त्यांच्याविषयी असं आज अचानक बोलण्याचं कारण तसं फार इंटरेस्टिंग आहे कारण चित्रपटाच्या पडद्यावरचा हा अभिनेता आता राजकीय व्यासपीठावरचा नेता झालाय सयाजी शिंदे यांनी चक्क राष्ट्रवादी अजित पवार पक्षात आज प्रवेश केला पक्षातील सर्व बड्या नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला सर्वांनी शिंदे यांचं तोंड भरून कौतुक केलंच पण सोबत येणाऱ्या विधानसभेला त्यांच्या खांद्यावर स्टार प्रचारकाची जबाबदारी असल्याचंही घोषित केलं अर्थात या एका प्रसंगाने अजित पवार यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले सयाजी शिंदे यांना घेऊन त्यांनी महायुतीतील आपली पोझिशन तर स्ट्रॉंग बनवलीच पण सोबतच शरद पवारांच्या तुतारीचंही चांगलं टेन्शन वाढवलंय सयाजी शिंदे यांचा राष्ट्रवादीतील पक्षप्रवेश अजितदादांना कसा फायद्याचा ठरू शकतो या निमित्ताने अजितदादा यांनी विधानसभेच्या राजकारणात कशी जोरदार मुसंडी मारली आहे सयाजी शिंदे यांना सोबत घेऊन आगामी काळातील संभाव्य इनकमिंग बाबत नेमका कुणाला मेसेज दिलाय त्याचीच ही इन्साइड स्टोरी हॅलो मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र सयाजी शिंदे हिंदी मराठी तेलुगू तमिळ अशा सगळ्या फिल्म इंडस्ट्रीमधलं एक जबराट नाव अभिनय आणि नुकतंच काही वर्षापासून सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या या अविलियाने आज मात्र अचानक असा काही निर्णय घेतला की सर्वांचे डोळे विस्फारले शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला अजित पवार यांना अनेकदा भेटलो त्यांच्या कामाची पद्धत म्हणजे एक गाव दोन तुकडे अशी असते येणाऱ्या काळात मध्ये जाऊन पर्यावरणाचं वृक्षारोपणाचं काम हे मला मोठं करायचंय सर्व पक्ष सारखे असतात मात्र राष्ट्रवादीवर माझा विश्वास आहे त्यांच्याबद्दल आपलेपणा वाटतो म्हणूनच आता ही नवीन इनिंग सुरू करतोय असं म्हणून पक्षप्रवेशाच्या सभेतच सयाजी शिंदे यांनी रान मारलं छगन भुजबळ अजित पवार हे देखील सयाजी शिंदे यांच्या बद्दल भरभरून बोलले पण सयाजी शिंदे यांना सोबत घेऊन अजितदादांनी नेमकं का काय साध्य केलं तर त्याचं पहिलं कारण सांगता येऊ शकतं ते म्हणजे तयार केलेलं पॉझिटिव्ह परसेप्शन हल्ली कोणत्याही बातम्या पाहिल्या तर एक गोष्ट कानावर पडते ती म्हणजे अजितदादांचा हा चेहरा तुतारीच्या चे वाटेवर शरद पवारांकडे इन्कमिंग वाढतं अजितदादांना कमी जागा मिळणार या आणि अशा अनेक बातम्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे राजकारण झाकळून गेलं होतं त्याला पुन्हा पॉझिटिव्ह पुशअप देण्यासाठी राजकारण विरहित सामाजिक आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या माणसाला आपल्या पक्षात घेणं किंवा त्याला प्रवेश करू वाटला हे दाखवणं यावरून यंदाची विधानसभा आपण अगदी ताकदीने लढवणार असल्याचं विरोधकांना मेसेज दिलाच पण यातून अप्रत्यक्षपणे आपल्या कार्यकर्त्यांच्यातही जाण फुकली दुसरी गोष्ट या सगळ्यातून साध्य झाली ती म्हणजे पक्षाला मिळालेला स्टार प्रचारकाचा चेहरा होय अजितदाच्या राष्ट्रवादीत स्टेजवर भाषण गाजवतील अशा राजकीय नेत्यांची काही कमी नाही पण त्यांना आता काही ना काही लेवल चिटकून गेले आपल्या भाषणातून पुरोगामी विचारांची मांडणी करणाऱ्या अमोल मिटकरी छगन भुजबळ यांनाही जनता सध्या फारस सिरियस घेताना दिसत नाहीये भुजबळ यांच्यावर मराठा विरोधक अन्न मिटकरे यांना सोयीनं भूमिका घेणारे नेते म्हणून विरोधकांनी परसेप्शन बिल्डअप केले अशा वेळेस पक्षविरहित कुठलाही शिक्का न बसलेला सर्वसमावेशक चेहरा म्हणून सयाजी शिंदे यांना कामाला लागणारे पक्षाच्या स्टार प्रचारकाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर असल्याने त्यांच्या भाषणातून ते राष्ट्रवादी अजित पवार गटाची अगदी ठामपणाने बाजू आगामी काळात मांडताना दिसू शकतात शरद पवारांकडे खासदार अमोल कोल्हे यांच्या रूपाने जसा एक स्टार प्रचारक चेहरा आहे अगदी तसाच तोडी देण्याचा प्रयत्न अजितदादांनी या सगळ्यातून केल्याचं सांगता येऊ शकतं तिसरी गोष्ट म्हणजे सयाजी शिंदे यांच्या पक्षप्रवेशाच्या माध्यमातून दिलेले राजकीय इनकमिंगचे संकेत दसऱ्याच्या पूर्वसंध्येला हा आनंदी पक्षप्रवेश पार पडला ही एक शुभ सुरुवात झाली येणाऱ्या काळात याच पद्धतीने अनेक क्षेत्रातील मान्यवरांचे पक्षात आगमन होईल असं वक्तव्य करून अजितदादांनी अनेक राजकीय विश्लेषकांची उत्सुकता ताणली एक तर लोकसभेला सपाटून मार खाल्ल्यानंतर विधानसभेला अजितदादा बॅकफुटला फेकले गेले त्यातच पक्षातील अनेक माजी आजी आमदारांनी इच्छुकांनी शरद पवारांची तुतारी हाती घेतल्याने अजितदादांच्या पक्षातील संतपणा त्यांना घातक ठरला असता अशा वेळेस आपल्याही पक्षात अनेक मान्यवर दिग्गज नेते मंडळींची एंट्री होणार असल्याचं सांगत एक प्रकारे पक्षात इनकमिंगसाठी इच्छुक असणाऱ्या मंडळींना अप्रत्यक्षपणे आमंत्रण देण्याचं कामही अजितदादांनी या निमित्ताने केलंय बाकी सयाजी शिंदे यांनी साऊथ आणि मराठी चित्रपटातील तब्बल सातशेहून अधिक चित्रपट बनवून रेकॉर्ड केलेला आहे त्यामुळे आता चित्रपटसृष्टी पर्यावरण अन अनाथा थेट राजकारणाच्या पटलावर आलेले सयाजी शिंदे नेमकी काय किमया करून दाखवतील सयाजी शिंदेना सोबत घेतल्याने अजितदादांच्या गडळ्याच्या काट्याला खरंच वेग येईल का अमोल कोल्हेंना तोडीस तोड देतील अशी राजकीय भूमिका सयाजी शिंदे मांडू शकतील का सर्वात महत्वाचं म्हणजे सयाजी शिंदे यांच्या राष्ट्रवादी अजित पवार पक्षातील या प्रवेशाचा निर्णय तुम्हाला पटला की नाही ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद